नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत प्रश्न आणि उत्तरे या आपल्या सदरामध्ये आज आपण ज्या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत तो प्रश्न म्हणजे एक वादाचा विषय आहे महाराष्ट्राला वाद नवीन नाहीत किंबहुना वाद म्हणजेच महाराष्ट्र असं एक समीकरण आहे आपल्या मराठी माणसाला कुठल्याही गोष्टीवर वाद घातल्याशिवाय चैन पडत नाही किंवा एखादी गोष्ट वाद घालून सिद्ध केल्याखेरीज ती सिद्ध केल्यासारखी वाटत नाही त्यातही इतिहास हा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा वाद घालण्याचा विषय आहे कारण आपल्या प्रत्येकाचं इतिहासाबद्दल काही ना काही मतं असतात आपल्या प्रत्येकाचे जातीधर्म संप्रदाय त्याच्यानुसार वेगवेगळे आडाखे असतात त्यानंतर जे इतिहास संशोधक आणि अभ्यासक असतात खऱ्या अर्थाने त्या लोकांचेही स्वतःचे अहंकार असतात काही ना काही याच्यामुळे इतिहासाच्या क्षेत्रामध्ये हे नेहमी झडतच असतात असाच एक मोठा वाद आपल्या महाराष्ट्रामध्ये काही काळापूर्वी होता तो म्हणजे शिवजयंतीचा वाद तो आजही पूर्णपणे शमलेला नाही आहे काही मित्र आपले तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करतात काही मित्र तारखेप्रमाणे साजरी करतात परंतु आपण सगळ्यांनी मिळून सुदैवाने म्हणा या महाराष्ट्राच्या किंवा शिवछत्रपतींच्या की कि शिवछत्रपतींची जन्माची तारीख ही एकोणीस फेब्रुवारी ही इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे मान्य केली आहे असं आपण म्हणतो पण इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे तारीख मान्य केल्यानंतर पण हा वाद थांबायला पाहिजे होता पण हा वाद थांबला नाही त्याच्यानंतर इंग्लिश कॅलेंडरमध्ये असणाऱ्या ज्युलियन आणि ग्रेगोरियन या दोन कॅलेंडरवरून हा वाद परत चालू झाला आणि तो अजूनही थांबलेला नाही आहे त्याच्याबद्दल काही संशोधन झालेलं नाही आहे आज आपण जो विषय बोलतो आहे जो वाद बोलतो आहे तो तसा जुनाच आहे काही नवा नाही आहे पुष्कळ अभ्यासकांनी त्याच्यावर आपापली मतं मांडली आहेत इतिहासप्रेमींनी आपापली मतं मांडली आहेत आणि ते मतं मांडण्याचा सिलसिला अजूनही चालूच आहे मी काही बोलतोय ते नव्याने बोलतो आहे किंवा नवी माहिती सांगतोय असं काही नाही खरं तर मी या वादांच्या विषयावर बोलायचं टाळत असतो कारण बहुतेक वाद जे असतात ते निरर्थकच घातले जात असतात वाद घालायला काही कारण नसतं पुरावे असतात स्पष्टीकरण असतं पण ते कोणाला मान्य करायचं नसतं आपल्याला आपली मतं फक्त पुढे रेटायचे असतात त्यामुळे हे जे वादाचे विषय असतात त्याच्यावर बोलून आणि कोणाला समजावून सांगून काय उपयोग नसतो म्हणून मी बोलत नाही परंतु आपल्या भरपूर सबस्क्रायबर मित्रांनी विनंती केल्यावरून या वादावर माझं मत मी सांगतो आहे म्हणजे शिवजयंती जी आहे ती शिवजयंतीची जी तारीख आहे ती ज्युलियन कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे वेगळी वेगळी येते मग आता ज्युलियन कॅलेंडर मानावं का ग्रेगोरियन कॅलेंडर मानावं असा हा विषय आहे चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल वेगवेगळे इतिहासाशी संबंधित वस्तुनिष्ठ मूल्यमापन त्याचबरोबर चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण किमान तू लाईव्ह चॅनेलला भेट देत असतो नेहमी आणि अपेक्षा ठेवत असतो की आपल्याला एखाद्या विषयाचं तटस्थ परीक्षण ऐकायला मिळेल तर हा जो वाद आहे या वादाबद्दल पण आपण तटस्थपणे विचार करायचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वात आधी ज्युलियन कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडर याच्यामध्ये फरक काय आहे समजून घेतला पाहिजे तर ज्युलियन कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅले कॅलेंडरकडे जायच्या आधी मुळामध्ये जो वाद आहे की शिवजयंती ही तिथीनुसार साजरी करावी का शिवजयंती ही इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे साजरी करावी या वादाचा काही निकाल लागलेला नाही आहे आपले मित्र मागाशी मी म्हटल्याप्रमाणे काही मित्र तिथीप्रमाणे साजरी करतात काही इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे साजरी करतात पण सुदैवाने म्हणा मगाशी म्हटलं तसं की शिवजयंतीची तारीख मात्र सगळ्या अभ्यासकाने आणि सरकारने मिळून एकोणीस फेब्रुवारी ठरवलेली आहे ग्रेगोरियन जुलियन कॅलेंडरप्रमाणे विषय असा आहे की बहुतेक आपले जे मित्र वाद घालतात त्यांना माहीतच नाही की इंग्लिश कॅलेंडर नावाची कुठली गोष्टच मुळामध्ये अस्तित्वात नाही आहे म्हणजे शिवजयंती जरी ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे आपण एक तारीख तिची नक्की केली आणि त्यानुसार आपण ती साजरी करतो परंतु ज्युलियन कॅलेंडर हे मुळामध्ये इंग्लिश कॅलेंडर नाही आहे इंग्लिश कॅलेंडरमध्ये जुलियन आणि ग्रेगोरियन असे दोन कॅलेंडरचे प्रकार आहेत इंग्लिश कॅलेंडर नावाची कुठलीही गोष्ट नसते मागाशी मी म्हटलं तसं तर मग जुलियन ज्युलियन कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडर जे आहे ते ज्युलियन कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडर अस्तित्वामध्ये कसं आलं आणि या दोन कॅलेंडरमध्ये नेमकं त्याचा इतिहास काय म्हणजे ज्युलियन कॅलेंडरचा इतिहास काय आणि ग्रेगोरियन कॅलेंडरचा इतिहास काय त्याच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणार नाही कारण मग आवांतर विषयांतर होईल आणि विषय मोठा होईल आपण फक्त काही गोष्टी या कॅ व्हिडिओमध्ये ध्यानात घेऊयात किंवा ग्रहीत धरूयात की ज्या सिद्ध झालेल्या आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा करण्यात काही अर्थ नाही परंतु पहिली गोष्ट म्हणजे जी ग्रहीत आहे हा विषय समजून घेण्यासाठी ती म्हणजे इंग्लिश कॅलेंडर नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही आज आपण ज्याला इंग्लिश कॅलेंडर म्हणतो ते ग्रेगोरियन कॅलेंडर आहे त्या ग्रेगोरियन कॅलेंडरला आपण इंग्लिश कॅलेंडर म्हणत असतो आणि मग ग्रेगोरियन कॅलेंडरला इंग्लिश कॅलेंडर का म्हणायचं तर आज हे जे ग्रेगोरियन कॅलेंडर आपण वापरतो ते सर्वात प्रथम ख्रिस्ती बहुल देशामध्ये वापरात आलं युरोपमध्ये इंग्लिश भाषा आपण म्हणतो की विश्वभाषा आहे त्यामुळे जिथे जिथे इंग्रज गेले युरोपियन लोक गेले त्यांच्याबरोबर हे कॅलेंडर जगामध्ये सर्वत्र पसरलं आणि जगभरामध्ये एक वैश्विक कॅलेंडर म्हणून हे कॅलेंडर मान्य झालं आपण हे काय करतो की आपले जे सणवार असतात ते सणवार तिथीप्रमाणे साजरे करतो शालेवान शकाप्रमाणे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे साजऱ्या करतो म्हणजे सार्वजनिक व्यवहारामध्ये आपण ग्रेगोरियन कॅलेंडरच आज आपण वापरत असतो तर आता हे जे ग्रेगोरियन कॅलेंडर आहे ग्रेगोरियन कॅलेंडर ऑक्टोबर अठराशे सॉरी ऑक्टोबर पंधराशे ब्याऐंशीला अस्तित्वामध्ये आलं त्यापूर्वी या जगामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरलं जात होतं या जगामध्ये म्हणजे भारतामध्ये वेगळं कॅलेंडर होतं वेगळे शक चालू होते परंतु युरोपमध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरत होतं आणि ही जी ग्रेगोरियन कालगणना आहे ती मूळची ज्युलियन कालगणनेवर किंवा ज्युलियन दिग्द दिनदर्शिकेवरच अवलंबून आहे आधारित आहे काही वेगळी नाही आहे तथा हे जुलियन कॅलेंडर जे आहे ते इसवी सन पूर्व पंचेचाळीसला जो रोमन सम्राट होता ज्युलियस सीझर त्याच्या कारकिर्दीमध्ये या ज्युलियस सीझरने सिझोझिन नावाच्या एका तज्ज्ञाच्या मदतीने हे कॅलेंडर बनवलं त्याचं कारण असं होतं की त्याच्या आधी रोमन साम्राज्यामध्ये वेगवेगळे कॅलेंडर वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात होती आणि तारखांचा नेहमी घोळ होत असे कॅलेंडर नेहमी सौरमासावर चालत असतं ऋतुचक्रावर चालत असतं त्याच्यामध्ये काही दिवस ॲड करावे लागतात कारण काही दिवसांची त्रुटी येते त्याच्यामध्ये तर प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या सोयीने ती त्याच्यामध्ये दिवस ॲड करत कले होता त्यामुळे रोमन साम्राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं कॅलेंडर चालू होतं वरवरनं बोलायचं म्हटलं तर थोडक्यामध्ये खोलामध्ये आपण जात नाही तर ते एकत्रीकरण करून त्यात सुसूत्रता आणण्यासाठी सन पूर्व पंचेचाळीसला रोमन सम्राट ज्युलियस सीझरने एकच कॅलेंडर असतं आणलं आणि ते जे कॅलेंडर होतं त्या कॅलेंडरला ज्युलियन कॅलेंडर म्हणण्यात आलं कारण हे कॅलेंडर असते आल्यानंतर एका वर्षाने सीझरचा मृत्यू झाला जो ज्युलियन सम्राट होता त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या प्रित्यर्थ या कॅलेंडरला ज्युलियन कॅलेंडर नाव देण्यात आलं आणि महिन्याला जुलै नाव देण्यात आलं तर हा थोडक्यात काय आहे विषय आहे तर आता याच्यामध्ये फरक काय आहे की ज्युलियन कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये जेव्हा शिवजयंती साजरी केली जाते सोळाव्या शतकामध्ये आपण म्हणतो की सतराव्या शतकामध्ये तेव्हा अकरा दिवसांचा फरक पडत होता आता हा अकरा दिवसांचा फरक का पडत होता तो आपल्या विश आजच्या व्हिडिओचा विषय नाही ही जी कालगणना ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे केली जात होती तिच्यामध्ये काही दिवस हे नव्याने ॲड करण्याची गरज पडत होती कारण तेवढे दिवस कमी पडत होते काही ठराविक दिवसांनी काही ठराविक वर्षांनी त्याच्यामध्ये एक दिवस ॲड करण्याची गरज पडत होती ती गरज भागवण्यासाठी किंवा ही नवीन सुधारणा करण्यासाठी आणि कालगंधेमध्ये अचूकता आणण्यासाठी ज्युलियन कॅलेंडरपासून ग्रेगोरियन कॅलेंडर बनवलं गेलं हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे बाकी ते सौरमास त्यानंतर तो तारखांचा घोळ तीनशे पासष्ट दिवस त्यामध्ये परत पॉईंट फोर पॉईंट सेवंटी फाईव्ह वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही किती दिवस ॲड होतात ते द आपण ग्रही धरून चालू आपल्या विषयासाठी की शिवकालामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म झाला सोळाशे तीसमध्ये त्यावेळेला या कॅलेंडरमध्ये अकरा दिवस ॲड करण्याची गरज होती नंतरच्या काळामध्ये ते दिवस वाढत जातात बारा तेरा दिवस वाढत जातात पुढच्या काळामध्ये जसे दिवस सरकत जातात तसे पण त्या काळामध्ये अकरा दिवस ॲड करण्याची गरज होती आता इथे हा जो वाद आहे हा वाद फक्त ज्युलियन आणि ग्रेगोरियन कॅलेंडर पुरता राहिला नाही गडबड काय झाली की ग्रेगोरियन कॅलेंडर जरी अस्तित्वामध्ये आलं तरी त्यावेळेला युरोपमध्ये कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट असे ख्रिस्ती धर्माचे दोन महत्त्वाचे पंथ होते किंवा दोन विवाह होते आपण म्हणू दोन जाती होत्या दोन संप्रदाय होते यांचं एकमेकांमध्ये कधीच पटत नसत कॅथेलिक असत ते कॅथलिक कट्टर आपण म्हणतो की धर्मवादी रूढीवादी लोक होते प्रोटेस्टंट होते ते सुधारणावादी लोक होते की धर्मामध्ये थोडीशी सुधारणा करायला पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि या दोन पंथांचं एकमेकांशी जुळायचं नाही त्यामुळे हे जे कॅलेंडर चालू केलं हे कॅलेंडर चालू करण्याचा अधिकार त्यावेळेला म्हणजे कुठली कालगंना चालू करण्याचा अधिकार हा त्यावेळेला धर्मसत्तेला होता कारण धर्मसत्ता प्रबळ होती राजसत्तेपेक्षा जास्त त्यामुळे त्यावेळी जो धर्मसत्तेचा प्रमुख पोप असे तो पोपच ठरवू शकत असे की कुठल्या काळानुसार कालगांना करायची आणि पोपने जर ठरवलं तरच त्याला मान्यता मिळत असे एखाद्या शास्त्रज्ञाने काही ठरवलं किंवा शोध लावला तर त्याला मान्यता मिळत नसे पोपने सांगितलं तरच मान्यता मिळणार म्हणून भल्याभल्या शास्त्रज्ञांचा आपण छळ झालेला बघतो गॅलेली सारख्या कारण धर्मसत्ता मान्यता देत नाही पण इथे गडबड काय झाली किंवा गडबड म्हणण्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट काय झाली की इथे पोपलाच त्या काळातला जो पोप होता ग्रेगरी त्याचं नाव होतं तेरावा ग्रेगरी त्या पोपच्याच ही गोष्ट ध्यानात आली की कालगणना चुकीची होती म्हणून त्या तेराव्या पोप जो कॅथोलिक समाजाचा प्रमुख होता त्याने काय केलं की त्याने पण एक तज्ज्ञ लोकांची कमिटी बसवली आणि त्या कमिटीमधून हे ज्युलियन कॅलेंडरमध्ये आणि ग्रे, ग्रे ग्रेगेरो नवीन कालगन्येमध्ये जो फरक होता तो फरक भरून काढण्यासाठी कमिटी बसवली आणि नवीन ग्रेगोरियन ग्रे कालगणना चालू केली आणि नवीन कालगणना चालू केली त्या, त्या कालगन्येला ज्या तेरावा पोप ग्रेगरी होता त्याने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलं सुरुवात केली म्हणून त्याचंच नाव देण्यात आलं आणि आपण याला ग्रेगोरियन कालगन्ना म्हणतो पण गडबड अशी झाली की त्या काळामध्ये युरोपमध्ये जे युरोप खंड होतं ते वेगवेगळे देश जे होते ते वेगवेगळे देश कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट या दोन प्र विभागलेले होते उदाहरणार्थ इटली फ्रान्स आणि पोर्तुगाल स्पेन त्याच्यामध्ये आपण धरलं हे चार देश होते चार देश कॅथोलिक पंथाला मानणारे होते तर या कॅथोलिक पंथाला मानणाऱ्या लोकांनी काय केलं की जी नवीन कालगणना होती ती लगेच स्वीकारली कारण ज्या पोपने ही कालगणना चालू केली होती तो धर्मगुरू कॅथोलिक पंथाचा होता त्यामुळे कॅथलिक पंथाच्या धर्मगुरूने ही जर कालगणना चालू केली असेल तर त्यांनी लगेच स्वीकारली आमच्या धर्माच्या धर्मगुरूने चालू केली का आमच्या आम्ही जो पंथ मानतो त्या धर्मगुरूने चालू केली परंतु ही जी त्यांनी स्वीकारली म्हणजे ही कालगणना या देशांनी स्वीकारली त्याची तारीख पण लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला ही घटना घडली पंधराशे ब्याऐंशी साली म्हणजे पंधराशे ब्याऐंशी साली इटली फ्रान्स स्पेन आणि पोर्तुगाल या कॅथोलिक देशांनी नवीन ग्रेगोरियन कालगणनेप्रमाणे दिवस मोजायला सुरुवात केली पण इंग्लंडने मात्र ही नवीन कालगणना त्यावेळेला स्वीकारली नाही त्यांनी जुनी ज्युलियस कालगणना चालू ठेवली कारण इंग्लंड त्यावेळेला कॅथोलिक पंथ सोडून प्रोटेस्टंट पंथ हा इंग्ले इंग्लंड या देशाने स्वीकारलेला होता तिथल्या राजाने स्वीकारलेला होता त्यामुळे कॅथोलिक पंथाच्या पोपने चालू केलेली नवीन कालगणना त्यांना स्वीकारायचं काही कारणच नव्हतं त्यांनी त्याला विरोध केला आम्हाला आम्हाला तुमचा पोप पण नाही पाहिजे धर्मगुरू पण नाही पाहिजे आणि तुमच्या सुधारणा पण नाही पाहिजे आम्ही जुन्याच कालगण्येप्रमाणे चालणार परंतु पुढं जाऊन इंग्लंडला पण काय करावं लागलं की ही गोष्ट मान्य करावी लागली की जरी ती कॅथोलिक पंथाच्या पोपने ही कालगणना चालू केली असेल तरी ती अचूक आहे आणि कालमापन करायचं असेल तर तीच कालगणं स्वीकारणं भाग आहे आज नाही तर उद्या नाही तर तारखांमध्ये खूप गोळ होतील आणि आपण गडबडीमध्ये एका फसून जाऊ त्याच्यामध्ये की प्रत्येक गोष्टीला वेगळी वेगळी तारीख सांगावी लागेल आपल्याला आणि इतिहास परत नव्यानं लिहायचं म्हटलं तर फार जड जाईल तर आत्ताच बदलला तर बरं होईल पुढे जाऊन बदलायचं म्हटलं तर मग तारखा बदलणं फार गडबड होईल त्याच्यामध्ये त्यामुळे इंग्लंडने पण काय केलं की दोनशे वर्षानंतर म्हणजे स्पेन पोर्तुगाल वगैरे देशांनी कालगन्ना स्वीकारल्यानंतर दोनशे वर्षानंतर सप्टेंबर संद्राशे सतराशे बावन्न रोजी इंग्लंडने पण ही कालगन्ना स्वीकारली आता काय झालं की कॅथलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यामधला वाद किमान कालगन्येपुरता तरी मिटला त्यांनी सगळ्यांनी मिळून युरोपियन देशांनी ठरवलं की इथून पुढे आपण ग्रेगोरियन पा कालगन्येनुसारच चालायचं सा। आता हे झालं त्यांच्यापुरतं मग भारतामध्ये काय झालं आता भारताचा विषयच वेगळा आहे आपण म्हणतो जसा की दरवेळेला आपला विषयच वेगळा असतो आपल्याला आपल्या मनाचंच काही ना काहीतरी करायचं असतं किंवा आपल्याला लक्ष द्यायचं नसतं मग झालं काय की या कालगन्ना भारतामध्ये आली आल्या कधी तर सगळ्यात आधी आपण असं म्हणू शकतो की पोर्तुगीज जेव्हा भारतामध्ये आले चौदाशे ब्याण्णव साली त्यावेळेला पोर्तुगीजांबरोबरच ही ज्युलियन कालगन्ना भारतामध्ये आली आता पोर्तुगीजांबरोबर ज्युलियन कालगन्ना भारतामध्ये का आली चौदाशे ब्याण्णव साली तर मागाशी मी म्हटलं तसं ग्रेगोरियन कालगांना पोर्तुगाल देशाने पंधराशे ब्याऐंशी साली स्वीकार तर पंधराशे ब्याऐंशी साली ग्रेगोरियन कालगांना स्वीकारायच्या आधीच पोर्तुगीज भारतामध्ये आले होते शंभर वर्ष आपण धरून चालू चौदाशे ब्याण्णव साली तर चौदाशे ब्याण्णव साली जेव्हा पोर्तुगीज भारतामध्ये आले तेव्हा ते ज्युलियन कॅलेंडरच वापरत होते जुनं होतं ते त्याच्यामुळे पोर्तुगीज जुलियन कॅलेंडर घेऊन आले त्यांनी ते आपल्याकडं आणलं परंतु नंतर जेव्हा पंधराशे ब्याऐंशी साली पोर्तुगालच्या सरकारने आणि धर्मसत्तेने ग्रेगोरियन कॅलेंडर वापरायला सुरुवात केली तेव्हा आपल्याकडे पण त्यांनी जिथे त्यांचा अंमल होता गोवा वसे प्रांतामध्ये तिथे ग्रेगोरियन कॅलेंडर वापरायला सुरुवात केली ते जे दिवस जास्तीचे ॲड करायचे होते जुन्या कालगणनेमध्ये ते त्यांनी ॲड केले सुधारणा केली आणि ग्रेगोरियन कालगन्ना वापरायला सुरुवात केली हे झालं पोर्तुगीजांच्या बाबतीमध्ये आता इंग्रजांनी काय केलं तर इंग्रज भारतामध्ये आले सोळाशे साली इसवी सन सोळाशेमध्ये बरोबर तर जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली तेव्हा इंग्लंड इंग्र ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले सोळाशे साली तेव्हा ते ज्युलियन कॅलेंडरच वापरत होते कारण मागाशी आपण बघितलं की इंग्रजांनी सतराशे बावन्न साली ग्रेगोरियन कालगांना स्वीकारली पण ते भारतामध्ये आले सोळाशे साली म्हणजे दीडशे वर्ष आधी ग्रेगोरियन कालगांना स्वीकारायचे दीडशे वर्ष आधी इंग्रज भारतामध्ये आले सोळावे इसवी सन सोळाशेमध्ये त्यावेळेला ते येताना जुलियन कॅलेंडरच घेऊन आले साहजिकच त्यावेळेला जे ब्रिटिश शासित प्रदेश होते म्हणजे ते तेव्हाचा जो कलकत्ता प्रांत होता मु मद्रास प्रांत होता मुंबई प्रांत होता या ठिकाणामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरामध्ये होतं आता ब्रिटिशांचा मुंबई प्रांतावर पगडा बसला आणि ब्रिटिशांनी नंतर पेशव्यांना हरवून मराठ्यांचं राज्य ताब्यामध्ये घेतलं तर ता आधी जेव्हा ब्रिटिश कालगणना करत।, करत होते तेव्हा जुलियनमध्ये करत होते तर आपल्या लोकांना मराठी लोकांना ते ज्युलियन कालगणनेची ओळख झाली परंतु पुढे सतराशे बावन्नमध्ये इंग्रजांनी ती चूक सुधारली आणि ब्रिटननी ग्रेगोरियन कालगणना वापरायला सुरुवात केली तशी ब्रिटिशांनी भारतामध्ये पण ग्रेगोरियन कालगणना वापरायला सुरुवात केली थोडक्यात के हा काय झाला था की हा था आत्तापर्यंतचा भारतामधला ग्रेगोरियन कालगणनेचा इतिहास आहे कारण कॅलेंडर हे फक्त एकटंच येत नाही कॅलेंडर कुठल्या तरी धर्मसत्तेबरोबर येतं किंवा नवीन भागामध्ये कोणत्या तरी राजसत्तेबरोबर येतं तरी जुलियन आणि ग्रेगोरियन दोन्ही कॅलेंडर भारतामध्ये पोर्तुगीज आणि ब्रिटिश राजसत्तेमध्ये आली परंतु या दोन्ही राजसत्तांनी काय केलं की छानपणा दाखवला त्यावेळेला की त्यांनी चूक सुधारली कालगन्येमधली आणि नवीन ग्रेगोरियन कॅलेंडर वापरायला सुरुवात केली पण आता ही त्यांनी चूक सुधारली ने म्हणजे नेमकं काय केलं तर चूक सुधारली म्हणजे काय झालं की ज्युलियन आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये अकरा दिवसांचा फरक पडत होता तर तो अकरा दिवसांचा फरक पडत होता म्हणून इंग्लंडने आणि अमेरिकेने पण दोघांनी पण एकाच वर्षी ते कॅलेंडर स्वीकारलं तर ज्या दिवशी त्यांनी ते कॅलेंडर स्वीकारलं म्हणजे दोन सप्टेंबर सतराशे बावन्न दोन तर दोन सप्टेंबर सतराशे बावन्नला कॅलेंडर स्वीकारल्यानंतर हा अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी त्यांनी काय केलं की दोन सप्टेंबरनंतर पुढची तारीख कॅलेंडरमध्ये ॲड केली डायरेक्टली चौदा सप्टेंबर म्हणजे दोन सप्टेंबर सतराशे नंतर ते चौदा सप्टेंबर सतराशे बावन्न ही तारीख आली तो मधला अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी याचा अर्थ असा आहे की इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये दे, तीन सप्टेंबर ते, ते, ते तेरा सप्टेंबर सतराशे बावन्नमध्ये काहीच घडलं नाही म्हणजे घडलं नाही असं म्हणजे घडलं होतं पण ते दिवसच कॅलेंडरमध्ये नाही आहेत त्यामुळे त्याची कुठे नोंदच नाही मग एखादी मोठी घटना जर घडली असेल त्या दोन्ही देशांमध्ये त्यावेळेला एखादं युद्ध घडलं असेल कुठे जाळपोळ झाली असेल कोणाचा मृत्यू झाला असेल एखाद्या मोठ्या व्यक्तीचा जन्म झाला असेल पण त्या तारखाच कॅलेंडरमध्ये नाही आहेत आज अधिकृत कॅलेंडरमध्ये असा अधिकृतपणे आपण म्हणू शकतो की हा या मधल्या काळामध्ये त्याचा जन्म झाला म्हणून पण अधिकृतरित्या कुठंच नाही आहेत ह्या काळामध्ये काही घडलंच नाही त्यामुळे त्या तारखा इतिहासात आल्याच नाहीत म्हणजे आपल्याला नेहमी ही जाणीव ठेवावी लागते इतिहास शिकताना की या जे ग्रेगोरियन कॅलेंडर आपण वापरतो त्या ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये या अकरा दिवसांच्या तारखा नाही आहेत तिथं घडलेली कुठली गोष्ट नाही आहेत तरच आपण पुढे जाऊन त्या गोष्टी चालू करू शकतो आता हे काय झालं की हे युरोपियन लोकांनी ज्या काही सुधारणा केल्या स्वतःमध्ये आणि गोष्टी नव्याने निपटल्या त्यांनी सगळ्या किंवा गोष्टी व्यवस्थित स्थिरस्थावर केल्या आणि इथून पुढे ग्रेगोरियन कॅलेंडर वापरायला सुरुवात केली आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये जो दिवसांचा फरक पडत होता तो अत्यंत सूक्ष्म होता म्हणजे जुलियस कॅलेंडरमध्ये मोठा फरक पडत होता दिवसांचा ते दिवस भरून काढण्यासाठी परत लिप इयर घ्यावं लागत असे लिप इयर घेतलं तरी पण नंतर दिवसांचा मोठा फरक होत होता तो फरक भरून काढण्यासाठी परत ग्रेगोरियन कॅलेंडर आणावं लागलं पण ग्रेगोरियन कॅलेंडर आणल्यानंतर एक दिवस जो ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये वाढवावा लागेल तो तीन हजार वर्षानंतर वाढवावं लागत होतं म्हणजे लगेच वाढवायची काही गरज नव्हती आज आपण जे कॅलेंडर वापरतो त्याच्यामध्ये जर एक दिवस वाढवायचा म्हटला तर कॅलेंडर चालू झाल्यापासून नंतर वाढवावं लागेल तो काही हजार वर्षांनी आत्ता वाढवण्याची लगेच गरज नाही शंभर दोनशे वर्षांनंतर त्याच्यामध्ये एक दिवस वाढवायची गरज नाही एवढे कॅलेंडर काय आहे अचूक आहे आता आपला विषय हा झाला त्यांचा विषय त्यांनी सगळ्यात जे चुका केल्या किंवा सुधारणा केल्या ते त्यांनी त्यांच्या लेवलवर केल्या निस्तरल्या आपण का नाही सुधारणा केल्या हा एक मोठा वादाचा विषय मला पण अजून कधी कधी प्रश्न पडतो की आपण का नाही सुधारण्या केले आणि आपण अजून का नाही सुधारत आणि काय नेमकी अडचण सुधारावी तर समस्या काय आपण लक्षात घेऊया की आजचा आपला विषय काय की आपल्या दुर्दैव पण आपल्या समाजामध्ये असं आहे की आपल्या मित्रांना इतिहासामध्ये त्या तारखाच नाही आहेत ता आपण अकरा दिवस ते ॲडच केलेले नाहीत त्याच्यामध्ये आपण काय करतोय की अकरा दिवस वाढवलेलेच आहेत आपण वापरतो एक रेग्युलर कॅलेंडर आणि चालू जुलियन कॅलेंडरच्या तारखा घेऊन तर आपण स्वतःचीच किती फसवणूक करतो याची आपल्याला खरं तर चिंता वाटली पाहिजे पण आपल्यापैकी कोणालाही त्याची काही चिंता वाटत नाही आपल्याला चिंता वाटत असेल तर कशाची वाटते माहिती आहे का फक्त शिवजयंतीची वाटते की आमच्या शिवजयंतीची तारीख अचूक आली पाहिजे मग त्याच्यावर आम्हाला वाद घालता आला पाहिजे काहीतरी मी परत ग्रेगोरियन कॅलेंडर आणि कोणीतरी जुलियन कॅलेंडर घेऊन येतो आणि वाद घालायला नाही मी तर मिळतं आपल्याला चिंता फक्त त्याचीच पडलेली दुसऱ्या कशाची पडलेली नाही खरं तर सगळ्याच तारखा वाढून घेतल्या पाहिजे आपण पुढे कॅलेंडर चेंज केलं पाहिजे इतिहासामध्ये आपलं पण ते स्वभाव आपण म्हणतो की महाराष्ट्रीयन माणसाचा स्वभाव की ज्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तेवढ्या गोष्टीबद्दलच तो त्या सुधारणेचा हट्ट धरतो हट्ट धरतो पण ती सुधारणा होण्यासाठी करत काहीच नाही झाला विषय कसा की आता शिवजयंती बाबतीत गडबड काय झाली या दोन कॅलेंडरमुळे की शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस साली झाला त्यावेळेला इंग्रज वापरत होती जुलियन कॅलेंडर जुलियन कॅलेंडरमध्ये एक वर्ष असतं तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीस दिवसांचं आता हे फक्त हिशोब लागत आहे थोडेसे म्हणून सांगतो मी खोलत जाणार नाही आपण जुलियन कॅलेंडरमध्ये एक वर्ष असतं तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीस दिवसांचं सोळाव्या शतकामध्ये ख्रिस्ती धर्मगुरू ग्रेगरी याने स्वतःचं ग्रेगरीन कॅलेंडर आणलं यात एक वर्ष झालं तीनशे पासष्ट पॉईंट दोन चार दोन पाच दिवसांचं त्याच्यामुळे काय झालं की या दोन कॅलेंडरमधलं अंतर होतं ते अंतर बारा दिवसांनी वाढलं आता हे जे बारा दिवस आहेत किंवा अकरा दिवस आहेत नक्की मला आता पटकन कॅल्क्युलेट करत नाही आहे मी त्यामुळे बोलताना मला लक्षात येणार नाही पण हे जे मधला जो फरक आहे हे जे बारा दिवसांचं अकरा दिवसांचं अंतर वाढलं त्याच्यामध्ये म्हणजे ते अकरा दिवसांचं अंतर हे जुलियन कॅलेंडरमध्ये बदल करून काही दिवस त्याच्यामध्ये जोडले गेले आणि बाकीच्या देशांनी मी जसं म्हटलं तसं की अकरा दिवसांपर्यंत हे कॅलेंडर वाढवलं पोर्तुगीजांनी आधी वाढवलं इंग्रजांनी नंतर वाढवलं पण आपण नाही वाढवलं म्हणजे शिवाजी महाराजांची जन्मतारीख ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी आहे परंतु ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे जर त्याच्यामध्ये अकरा दिवस आपण मिसळायचे म्हणले तर ती तारीख येते एक मार्च आता एक मार्च ही तारीख जी आहे ती तारीख ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे आहे आणि आजच्या क तारखेप्रमाणे आजच्या कॅलेंडरप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी ही तारीख चुकीची आहे कारण आज आपण वास्तविक जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये ज्युलियस कॅलेंडर वापरतच नाही होता आपण वापरतो आहे ग्रेगोरियन कॅलेंडर आणि शिवजयंती आपण साजरी करतोय अकरा दिवस मागे ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी हा कळीचा मुद्दा आहे मग आता याच्यामध्ये अवघड काय म्हणजे विषय काय वादाचा विषय काय विषय हा आहे की मुद्दा काय का लोक वाद घालत आहेत सरळ तर गोष्ट आहे सगळ्या जगाने जर अकरा दिवस त्याच्यामध्ये ॲड केले असतील आणि नवीन कॅलेंडर स्वीकारला असेल तर आपण अकरा दिवस वाढ वाढवायला काय हरकत आहे तर आपण अकरा दिवस वाढवायला हरकत ही आहे की कॅलेंडर जर आपण असं बदललं आत्ताच्या घडीला आजच्या तारखेला बदलायचं म्हणलं आपण कॅलेंडर अकरा दिवस वाढवून त्याच्यामध्ये तर काही ठिकाणी काय होईल प्रत्येक गोष्ट किमान जे ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे बदलायचं म्हटलं तर त्या काळामध्ये अकरा दिवस वाढवावे लागतो शिवकाळामध्ये आज कदाचित बारा तेरा दिवस किंवा जास्त दिवस पण वाढवावे लागतील तर इतिहासात घडलेली प्रत्येक गोष्ट किमान दहा दिवस पुरं जाईल आज जे आपण ज्युलियस कॅलेंडरप्रमाणे गोष्टी पाळतो उदाहरण द्यायचं झालं तर आपण मागाशी मी म्हटलं तसं की एकोणीस फेब्रुवारीला हो शिवजयंती साजरी करतो ती आपल्याला दहा दिवस पुढे म्हणजे एक मार्चला साजरी करावी लागेल शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या सगळ्या घटनांच्या ज्या तारखा आज आपण देतो उदाहरण द्यायचं झालं तर प्रताप हल्ला दहा नोव्हेंबरला झाला असं आपण सांगतो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला तर ती तारीख बदलून आपल्याला वीस नोव्हेंबर एक सोळाशे एकोणसाठ करावी लागेल म्हणजे दहा दिवसांनी पुढे तारीख घ्यावी लागेल सुरतेची स्वारी सहा जानेवारी सोळाशे चौसष्टला झाली होती ती आपल्याला सोळा जानेवारी सोळाशे चौसष्टला दाखवावी लागेल आणि ती तसं झाल्याचं मान्य करावं लागेल म्हणजेच काय होईल की ठीक आहे या स्वाऱ्या घटना वगैरे वाढवल्या परंतु आपण ज्या जयंती आणि पुण्यतिथी साजऱ्या करतो त्याच्यामध्ये फक्त शिवाजी महाराजांच्या नाही उदाहरण द्यायचं म्हटलं तर शिवाजी महाराजांचा जन्म एक मार्च सोळाशे तीस मानावं लागेल आता आणि मृत्यू तेरा एप्रिल सोळाशे ऐंशी मानावं लागेल आपल्याला नवीन कॅलेंडरप्रमाणे शिवाजी महाराजांचं झालं पण बाकीच्या पण जे महापुरुष आहेत त्यांचे पण आपण जे पुण्यतिथी जयंत्या साजऱ्या करतो आहे ज्या तारखा नोंदवलेल्या आहेत ज्या घटना घडलेल्या आहेत जुलियस कॅलेंडरप्रमाणे त्या सगळ्या घटना आपल्याला बदलाव्या लागतील पेशव्यांचा इतिहास पण बदलावा लागेल पानिपतची लढाई पण आपल्याला तिची तारीख बदलावी लागेल मग कदाचित ती मकर संक्रांतीला येणार नाही संक्रांत होणार नाही अशा भरपूर गोष्टी आपल्या जे समाजामध्ये घडतायत त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वाढवावे लागतील आणि तीन ते, ते तेरा सप्टेंबर सतराशे बावन्न या तारखेला आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेल्या सगळ्या गोष्टी घडल्याच नाहीत असं आपल्याला मान्य करावं लागेल कारण त्या तारखा का गायबच होतील अकरा दिवसाच्या त्याच्यामधून जो आपण फरक भरून काढतो त्यामुळे तर ही काय होईल की ही एक मोठी गडबड होईल आता गडबड म्हणण्याचं कारण काय आहे की या तारखा सगळ्या नव्याने लिहाव्या लागतील नव्याने जी पुस्तकं छापली जातील त्याच्यामध्ये या नव्या तारखा सांगाव्या लागतील जैन त्या पुण्य तेथेच्या कॅलेंडरमध्ये आपण तारखांना साजऱ्या करतो त्या दहा दहा अकरा बारा दिवस जसं काळ पुढे सरकेल तसं पुढच्या तारखांना त्या नोंदवाव्या लागतील आणि त्या त्या तारखेला साजऱ्या कराव्या लागतील तर हे करणं एवढं अवघड काम आहे का आता करायचं काय म्हणजे हे जर असं करावं लागेल तर आता मग आपण करायचं काय तर विषय काय आहे की हे एवढं अवघड काम आहे का एवढं अवघड काम नाही सरकारने जर मनामध्ये आणलं आणि सरकारने ठरवलं की इथून पुढे या तारखा लागू होतील तर ही गोष्ट होऊ शकते हा विषय पण जो विषय आहे तो पण काही नवा विषय नाही की अचानक विषय नवीन समोर आलेला आहे माणूस घाबरतो किंवा इतिहासकारक पण घाबरतात एक नवीन काहीतरी गोष्ट समोर आली जुना सिद्धांतच कोलमडून पडला आता नव्याने करावं कसं काय हा विषय न अगदीच नवीन किंवा कालच आलेला पण नाही आहे ही जी तारखांमधली गफलत आहे ही बऱ्याच वर्षापासून आपल्याला माहिती आहे पण मोठमोठे इतिहासकार आणि अभ्यासक पण त्याच्यावर मूग गुळून गुप्प गप गप्प बसलेले आपल्याला दिसतात की ही मागणी करताना दिसत नाहीत हा विषय मी घ्यायचं कारण असं आहे की एका अठरा वर्षाच्या मुलाने मला फोन केला होता मला त्याचं नाव पटकन आठवत नाही बोलण्याच्या ओघामध्ये त्याने हा विषय माझ्या ध्यानात आणून दिला जो आपला सबस्क्रायबर आहे आणि त्याने मला असं सांगितलं की हा विषय जसा तो मला सांगतोय तसा त्याने मोठमोठ्या इतिहासकारांना अभ्यासकांना पण फोन करून सांगितला समजावून सांगितलं सर्व त्यांना हिशोब समजावून सांगितलं तारखांमध्ये घोळ कसा होतो आहे की साहेब तुम्ही हा विषय घ्या जरा तुमच्या पटलावर मांडा मोठमोठ्या अभ्यासकांना राजकारण्यांना विषय सांगितलं तुम्ही संसदेमध्ये मांडा की आहे तारखा बदलल्या पाहिजेत म्हणून पण कोणी काही बोलायला तयार नाही तर मला हे कळत नाही आहे की हा नवीन विषय आहे तारखांचा घोळ सर्वांना माहिती आहे तर कोणी बोलत का नाही मग आता करायला काय पाहिजे मला विचारलं तर मला असं वाटतं की तारखा बदलल्याने फार काही फरक पडणार नाही आणि तारखा बदलणं हे काही तेवढं अवघड काम पण नाही आहे ते एकदाच काम करावं लागेल पण ते करणं गरजेचं आहे या तारखा बदलणं गरजेचं आहे आपण आता हे करू शकत नाही काय हे काम तर करू शकतो ना आपण या जगामध्ये भरपूर मूर्खपणा केलेले आहेत मूर्खपणा केलेले आहेत म्हणजे काय की जर आपण एकाच दिवसात अचानक नोटबंदी करून देशाची अर्थव्यवस्थापणाला लावू शकतो तर मग या देशामध्ये दे एकाच अचानक एका दिवशी नोटबंदी केल्याने पण काही आबाळ कोसळला नाही आपल्यावर लोकांना वाटलं की देशाची अर्थव्यवस्था ढासवून पडेल देश ढासवून पडेल नोटबंदी केल्यावर पण तसं काही झालं नाही अचानक कोण पंतप्रधान उठले आपले नरेंद्र मोदी साहेबांनी म्हणाले की आज नोटबंदी झालेली आहे संपला विषय नोटा सगळे जमा तर हा तर अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे म्हणजे अचानक एकाच दिवशी देशाची नोटबंदी झाल्यानंतर नोटा काही नष्टही झाल्यानंतर व्यवहारातनं तरी पण देशाची अर्थव्यवस्था ढासळली नाही तर मग इतिहासातल्या तारखा जर व्यवस्थित नियोजन करून एखाद्या दिवशी बदलल्या तर अशी कोणती सुनामी येणार आहे की असं काय इतिहासामध्ये फरक पडणार आहे किंवा असं काय वास्तव जीवनामध्ये फरक पडणार आहे नोटबंदीमुळे सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये फरक पडत होता या तारखा बदलल्याने सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणता फरक पडणार आहे काहीच फरक पडत नाही फरक पडणार आहे तो संशोधनाच्या लेवलला पडेल अभ्यासाच्या लेवलला पडेल शैक्षणिक पातळीवर फरक पडेल की मुलांना नवीन तारखा सांगाव्या लागतील आपल्याला आणि काही वर्षे या तारखांमधला फरक लक्षात ठेवावा लागेल काय गोल झाला ते नवीन पुस्तकं जी आहेत ती नवीन पुस्तकं किंवा जुनी पुस्तकं जी काही छापली गेली आहेत शिवाजी महाराजांचं चरित्र जी जुनी छापली गेले त्या जुन्या आवृत्तीमध्ये जुन्याच तारखा राहतील पण नवीन ज्या आवृत्त्या येतील त्याच्यामध्ये नवीन तारखा येतील नवीन लोक जे नवीन लेख लिहितील त्यामध्ये नवीन तारखा येतील त्याने असं कुठं कुठलं मोठं आबाळ कोसळणार आहे की कुठली मोठी सुनामी येणार आहे का दोन दिवसामध्ये माणसाला खायला बंद पडणार आहे का त्याला कोरोना आला म्हणून श्वास घ्यायला ऑक्सिजन मिळणार नाही असा काय मोठा प्रॉब्लेम होणार आहे मग ही गोष्ट कोणी का करत नाही आहे तर हा मला पडलेला एक प्रश्न आहे आणि माझी मागणी पण आहे की जसं आपण सर्वजण मित्र मला म्हणत असता की सर तुम्ही तुमचं मत सांगत चालत आता मी माझं मत सांगत चालतो तुम्ही माझं मत आहे किंवा माझी अशी मागणी आहे की जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या ज्युलियन कॅलेंडर मधल्या तारखा ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये बदलून घेतल्या पाहिजे त्याचं कारण हे आहे की आपण जगतोय ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये आज आणि इतिहास आहे आपण ज्युलियस कॅलेंडरमध्ये तर हा काय आहे की हा एक शुद्ध एक मूर्खपणा आहे मला असं वाटतं की स्वतःला जर आपण इतिहास संशोधक अभ्यासक वाचक कोणी समजत असू तरी पण मूर्खपणा आहे ना की जगायचं एका कॅलेंडरमध्ये आणि वाचायचं दुसऱ्या कॅलेंडरमध्ये मग त्याला काही अर्थ नाही राहत ही फसवणूक पण आहे त्याच्यामुळे माझी अशी मागणी आहे की सरकारने या, 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 सरकार या तारखा बदलून घेण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे आपण सर्व इतिहासप्रेमी मित्रांनी पण त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे की लवकरात लवकर ती गोष्ट व्हावी कारण समस्या अशी आहे की आज दहा दिवस बदलावे लागतील अकरा बारा तेरा दिवस बदलावे लागतील पण जशी जशी वर्ष सरकत जातील तशा पुढच्या ज्या घटना घडतील म्हणजे इतिहासामध्ये घडल्या त्या घडल्या घटना पण आत्ता ज्या पुढच्या घटना घडतील त्या पण तुम्ही जुलियस कॅलेंडरला धरून चालायला लागला नोंदवायला लागला इतिहास म्हणून तर ते अजून परत पंधरा पंधरा वीस वीस दिवस वाढावे लागतील जशी वर्ष सरत जातील तशी तर हा घोळ नेमका जो आहे तो आत्ताच निस्तरेल तर बरा आहे युरोपियन देशांनी तो चारशे वर्षापूर्वीच निस्तरला तर आपल्याला काय इशू आहे निस्तरण्यासाठी हा महत्त्वाचा विषय मग आता हा झाला तार्किक विषय म्हणजे तर्काने विचार केला आपण व्यवहाराने विचार केला तर तारखा बदलल्या पाहिजेत पण तर्काचा आणि व्यवहाराचा आपला काही संबंधच नसतो एखाद्या माणसाने जर स्वतःला इतिहासप्रेमी घोषित केलं महाराष्ट्रामध्ये तर त्याचा स्वतःचा एक इतिहास असतो त्याची स्वतःची एक मांडणी असते त्याची स्वतःचे मुद्दे असतात त्याची स्वतःची मतं असतात आणि त्याला दुसऱ्याशी काही देणं घेणं नसतं महाराष्ट्रामध्ये तर आपल्याकडे हीच तर आहे कोणी माणूस जर इतिहासप्रेमी झाला तर तो इतिहासप्रेमी माणूस त्याचा स्वतःचा इतिहास सांगत असतो आणि त्यालाच धरून राहत असतो याच्यामध्ये मोठमोठे इतिहास अभ्यासक पण वगळू शकत नाही आपण त्यांना किंवा अपवाद नाहीत त्याच्यामध्ये ते तर अहंकाराने भरलेले लोक आहेत तिथे कुठल्या गोष्टीसाठी कुठला राग धरून कुठला हट्ट आणि गोष्ट होऊन देणार नाहीत याची काही खात्री देता येत नाही म्हणजे विकार राजवाड्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं की म्हणे मी एका मनुष्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं की तुझी कागदपत्र मला तू वाचण्यासाठी तर तो मनुष्याने ती कागदपत्रं त्यांना शेवटपर्यंत दिली नाहीत का शेवटपर्यंत दिली नाहीत की ती कागदपत्रं त्यांनी विकार राजवाड्यांना दिली असती तर विकार राजवाडे जे म्हणतात तो मुद्दा खरा ठरला असता त्यातल्या तारखांवरून आणि ह्या माणसाने जो मुद्दा लावून धरला असता तो खोटा ठरला असता म्हणून त्याने मरेपर्यंत काही ती कागदपत्रे विकार राजवड्यांना उपलब्ध करून दिली आहेत का आता था त्याला खोटं ठरायचा नव्हता विषयामध्ये सांगितलेला किस्सा आहे तोच किस्सा आपण बघितला शिवजयंतीबद्दल नाहक काही लोकांनी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही तारीख सिद्ध होत असताना पण नाहक अहंकारापोटी त्याला हट्ट धरलेला होता की ही तारीख नाही पाहिजे आम्हाला म्हणून सगळं काही कळत असून देखील मोठमोठ्या मुट अभ्यासकांनी विचार म्हणतात तर हा विषय काय आहे की आपल्याकडे तर्काने विचार केला व्यवहाराने विचार केला ती सहज घरून येणारी गोष्ट घडली पाहिजे वाद घालायचा विषय नाही पण तो वाद निर्माण होतो आहे आणि वाद शमत नाही आहे वाद वाढतच चालला आहे त्याचं कारण आपली सर्व जे मराठी मित्र आहे ते आपल्या मराठी मित्रांना असं वाटतं काय येते की शिवछत्रपती मराठी होते त्यामुळे मराठी कॅलेंडरप्रमाणेच आम्ही त्यांची शिवजयंती सगळीकडे साजरी करणार तुमच्या ते ज्युलियस कॅलेंडर अशी आणि ग्रेगोरियन कॅलेंडरशी आम्हाला काही देणं घेणं नाही तुमचे ते ज्युलियस कॅलेंडरमध्ये अकरा दिवसाचा फरक राहू देत नाही तर शंभर दिवसाचा फरक राहू देत दोन कॅलेंडरमध्ये आम्हाला काय करायचं आहे आम्हाला काही त्या तारखा बदलून घेण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आम्ही आमच्या तिथीप्रमाणे चालणार मग हे तिथीप्रमाणे चालण्याचं पण समर्थन काय देतात आपले हे मित्रच आहेत आपले त्यांना काही वैचारिक मतभेद असले तरी आपण मित्रच म्हणतो त्यांना तर आपल्या मित्रांचं म्हणणं हे आहे की आम्ही तिथीप्रमाणे साजरी करणार त्याचं कारण काय की आम्ही ना ज्युलियस कॅलेंडरप्रमाणे साजरी करणार ना ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे साजरी करणार कारण अशी जर आम्ही शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक कॅलेंडरनुसार साजरी करायला लागलो तर जगात जेवढी कॅलेंडर आहेत त्या प्रत्येक कॅलेंडरनुसार वेगळी शिवजयंती साजरी करावी लागेल म्हणजे एखादा माणूस अरबस्थानामध्ये गेला तर तिथे हिजरी सण चालू आहे आपल्याकडं जसं शालिवान शाखेत चालू आहे मग अर्बस्थानामध्ये काही शिवछत्रपतींची जयंती हिजरी सणाप्रमाणे साजरी करायची इथे ग्रेगोरियन तुम्ही म्हणाल मा भारतामध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर चालू आहे तर कॅलेंडर कॅलेंडरप्रमाणे साजरी करा अरबस्थानात गेल्यावर ते लोक म्हणतील हिजरी सणप्रमाणे चालू करा इस्रायलमध्ये गेल्यावर ते लोक म्हणतील आम्ही इथे यहुदी शक वापरतो काहीतरी त्याच्याप्रमाणे चा चालू करा आम्ही काय आमची शिवजयंती वेगळ्या वेगळ्या कॅलेंडरप्रमाणे साजरी करायची काय आम्ही आमच्या पद्धतीनेच साजरी करणार तुमच्या जुलियसन ग्रेगोरियन कॅलेंडरशी आम्हाला काही देणं घेणं नाही त्यातला फरक मिटवा ना इथे मिटवू नका तसाच चालू ठेवा आम्हाला काही देणं घेणं नाही आम्ही आमच्या पद्धतीने चालू आता याचं काय करायचं म्हणजे हा जो मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे त्याचं काय करायचं का त्याच्यावर मत काय माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की ज्या ठिकाणी जे कॅलेंडर वाज अस्तित्वामध्ये असेल त्या कॅलेंडरप्रमाणे येणारी शिवजयंती साजरी केली पाहिजे म्हणजे जर तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये शालिवान शाखाप्रमाणे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी व्हावी तर ग्रे कॅलेंडर वापरणंच बंद करा तुम्ही एवढा जर का तुम्हाला अभिमान आहे शालिवान शाखाचा किंवा स्वतःच्या संस्कृतीचा किंवा आपण म्हणतो की एवढं मला वाटतं की मी माझ्या क याच्या प्रथा परंपराप्रमाणेच चालणार रीतिरिवाजाप्रमाणेच चालणार तर तुम्ही वैयक्तिक आयुष्यात आणि सार्वजनिक आयुष्यात पण कशाला करून कॅलेंडर वापरता तुम्ही तुमच्या घरामध्ये शालिवान शकच साजरा शालिवान शकच लावून ठेवा ना त्याच्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी करा पण शालिवान शकाप्रमाणे जर गोष्टी करायला गेल्या तर त्या गोष्टी जुळणार नाहीत शालिवान शकामध्ये पण काय करावं लागतात दिवस आपल्याला ॲड करावे लागतात आपल्या लक्षात येत नाही अधिकचा मास येतो कधी कधी त्याच्यामध्ये आणि ऋतूचक्र जे चाललं आहे ते ऋतूचक्राला सगळ्यात जवळचं कॅलेंडर आजचं जगातलं ग्रेगोरियन कॅलेंडर आहे म्हणून आपण भारत देशामध्ये किंवा जगभरात पण बऱ्याच ठिकाणी ते स्वीकारलेलं आहे सामाजिक जीवनामध्ये सगळ्या गोष्टी शेवटी ऋतूचक्रावरच चाललेल्या असतात आपले का का आए, चे, चे आपन, आपले प्रत्येकाचे काही धार्मिक शक आहेत ज्या ज्या धर्माचे पंथाचे वगैरे ते आपण आपल्या प्रथा परंपरा म्हणून ठीक आहे पण आपण काय केलं पाहिजे की प्रथा परंपरांना सांभाळतानाच व्यवहाराला पण सांभाळलं पाहिजे आपण असं हट्ट धरून चालणार नाही की आमचं हे आहे म्हणून आम्ही हेच करणं जे कॅलेंडर सगळ्यात जास्त अचूक आहे त्याच्याप्रमाणे चाललं पाहिलं पहिला मुद्दा हा दुसरा मुद्दा अचूक कॅलेंडर तर सगळ्यात ग्रेग ग्रेगोरियन कॅलेंडरच आहे आजच्या तारखेला पृथ्वी तलावर या सगळ्यात अचूक कॅलेंडर ग्रेगोरियचा आहे तरी पण समजा तुम्ही अर्बस्थानामध्ये गेला तर हिजरी सणाप्रमाणे तुम्ही शिवजयंती साजरी करणार का मी म्हणतो साजरी करायला काय हरकत आहे तिथे ते हिजरी सण आहेत तो चूक किती अचूक आहे नंतरचा मुद्दा झाला पण तिथे ते आहेत मी तिथे गेलो तर मी तिथे माझा शक घेऊन जायचं काय कारण आहे मी तिथल्याप्रमाणे वापरेन उद्या समजा मी मंगळ ग्रहावर गेलो तर मंगळ ग्रहावरचा दिवस आणि पृथ्वीवरचा दिवस याच्यामध्ये अंतर आहे काही तासांचं बोलावर तर चाळीस तासांचं अंतर आहे जवळपास फरक पडतो तेवढा मागं पुढं होऊ शकेल काही त्याच्यामुळे काय होतं की तिथलं पण वर्ष बदलतं गणित बदलतं कालगणना बदलते तुम्ही एखाद्या दुसऱ्या ग्रहावर गेलात तिथली कालगणना बदलेल तर तुम्ही ज्या ग्रहावर राहाल त्या ग्रहाचीच कालगणना तुम्ही वापरली पाहिजे आणि त्या कालगन्येप्रमाणे जी शिवजयंती येते ती शिवजयंती तुम्ही स्वीकारली पाहिजेल असं मला वाटतं वैयक्तिकरित्या हे माझं मत आहे आपण त्याच्याशी सहमत तुम्ही त्याच्याशी सहमत असू शकता किंवा तुम्ही त्याच्याशी असहमत पण असू शकता असहमत असण्याचा आपल्याला सगळ्यांना अधिकार आहे त्याच्याबद्दल आदर पण आहे पण मला माझं मत विचारलं जातं मी व्हिडिओ बनवतो म्हणून ते सांगणं गरजेचं आहे म्हणून मला असं वाटतं जी सगळ्यात अचूक कालगणना आहे ती अचूक कालगणना आपण स्वीकारली पाहिजे तिच्यानुसार चाललं पाहिजे त्याच्याबरोबर आपल्या ज्या काही धार्मिक रीतिरिवाज परंपरा जे वेगळे शक चालू असतील धार्मिक शक पण आपण चालू ठेवले पाहिजेत पण हट्ट नाही धरून बसलं पाहिजे की चुकीचं जरी असलं तरी आम्ही आमच्या शकाप्रमाणेच चालू किंवा आम्ही आमच्या तिथीप्रमाणेच चालू अवघड गोष्ट आहे जी गोष्ट व्यवहारामध्ये जास्त बरोबर आहे जी गोष्ट ऋतूचक्रामध्ये जास्त बरोबर आहे जी गोष्ट आचुकतेच्या दृष्टीने जास्त बरोबर आहे ती गोष्ट कॅलेंडरमधून स्वीकारली पाहिजे ती गोष्ट दिनदर्शिका म्हणून स्वीकारली पाहिजे आणि हा जर विचार आपण मानला सगळ्यांनी मिळून तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करावी लागेल इतिहासामधल्या तारखा बदलाव्या लागतील जुलियन ते जुलियन प्रमाणे आहेत त्या आपल्याला ग्रेगोरियन प्रमा प्रमाणे करून घ्याव्या लागतील आणि माझ्या शब्दावर विश्वास ठेवा मित्रांनो आज जरी आपण हट्ट धरून बसलो आणि आपण या केले नाहीत आज नाही उद्या नाही परवा नाही तेरवा नाही शंभर दीडशे दोनशे वर्षांनी तो बदल करावाच लागणार कारण तो एवढा मोठा फरक पडेल त्याच्यामध्ये की नंतरच्या वेळेला त्या गोष्टी आटोक्यात येणार नाहीत त्या तारखात चुकीच्या होऊन जातील सगळं शंभर दीडशे दोनशे वर्षानंतर अजून की त्यांचा ताळमेळच लागणार नाही वास्तवाशी काही वास्तवात असणारं कॅलेंडर आणि या तारखांमध्ये एवढा फरक पडेल आपण जर तेच वापरत बसलो तर इतिहासात खोटा ठरायची येईल घटनांची संगती लागणार नाही म्हणजे जग त्या घटना वेगळ्या तारखाने मानत असेल सगळं आपण ते वेगळ्या तारखाने मानत असू सगळं आणि मुळामध्ये आपला विषय तरी काय येतो याच्यामध्ये दोन्ही कॅलेंडर आहेत परदेशी कॅलेंडर आहे तर आपल्याला शेवटी परदेशी कॅलेंडरच स्वीकारायचं तर त्याच्यातल्या तारखांचा घोळ मिटवायला काय अर्थ आहे काय हरकत काय आहे की त्या दोन्ही परदेशी कॅलेंडरमध्ये जो घोळ येतोय तो मिटवायला काय हरकत का? आहे असा पण प्रश्न नाही की आमचं कॅलेंडर आहे त्यांचं कॅलेंडर आहे त्याच्यामुळे आमच्या कॅलेंडरला कमी पण आहे म्हणून आम्ही त्या कॅलेंडरमधल्या तारखा ॲक्सेप्ट करणार नाही तो गोळ मिटवणार नाही असा पण विषय नाही असं नाही तसं तुम्हाला जीवनामध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरच मानायचं आहे असं नाही तसं तुम्हाला आज शंभर दीडशे दोनशे वर्षानंतर त्या गोष्टी आवाकाच्या बाहेर जातील तेव्हा सुधराव्याच लागतील तर आत्ता का नाही सुधारायची एवढं माझं याच्याबद्दलचं प्रामाणिक मत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला जर हा विषय आवडला असेल किंवा मी केलेली मांडणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्या जर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच किमंतू लाइव चॅनेलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला असे अनेक वस्तुनिष्ठ इतिहासाबद्दल वस्तुनिष्ठ मूल्यमापन त्यानंतर तर्कशुद्ध विश्लेषण आणि चिकित्सक विवेचन करणारे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील त्याचबरोबर नेहमी जी मी म्हणतो तसं की हे जे मांडलं आहे हे मी माझं मत मांडलं आहे मला प्रश्न विचारला गेला माझं मत मांडायला सांगितलं त्यामुळे मी ते मांडलं आपण त्याच्याशी सहमत पण असू शकता असहमत हो, पण असू शकता इतिहासामध्ये किंवा वैचारिकतेमध्ये आपण एकमेकाशी असहमत असल्याने काही वैरी होत नाही एखादा मनुष्य आपल्या महाराष्ट्रातलाच आपल्या विचारांच्या विरोधात एखादी विचारधारा मांडत असेल आणि कदाचित खोटी पण मांडत असेल रेटून तरी तो काही सायबेरियामधून आलेला मनुष्य नाही आहे किंवा तो काही अर्बस्थानामधून आलेला मनुष्य नाही आपल्याच महाराष्ट्रातला मनुष्य आहे तर आपण पण या गोष्टींमधील कट्टरता नाही बाळगली पाहिजे समजून घेतलं पाहिजे बदल काळानुसार होतच राहतात कोणी मानू किंवा न मानू बदल होतच राहतात आपण एकमेकांबद्दल आकस नाही धरला पाहिजे एकमेकांच्या असहमतीचा आदर केला पाहिजे तर या विषयाबद्दल पण तुमच्या मनामध्ये काही असहमती असेल आदरच आहे काही समस्या नाही त्याच्यामध्ये तुम्ही बोलू शकता मांडू शकता आपली मतं नेहमीप्रमाणे कमेंटमध्ये कळवू शकता जे काही घडलं ते तर हा झाला की आजचा विषय नेहमीप्रमाणे असे संशोधनपर व्हिडिओ बनवण्यासाठी प्रायोजकत्वाची गरज लागत असते कारण इतिहास संशोधन करावं लागतं पुस्तकं वाचावी लागतात पुस्तकांच्या किमती प्रचंड आहेत तर जर आपल्याला शक्य असेल तर आपल्याला काही किमान तुला चॅनेलला मदत करण्याची इच्छा असेल तर गुगल पेच्या माध्यमाने पेटीएमच्या माध्यमातून आपण करू शकता नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसेल इथे शेजारी आहे तो त्याचबरोबर पुढचा जो आपला विषय आहे तो पुढचा विषय असा आहे की दोन तीन प्रश्न अजून आपल्या मित्रांनी विचारलेले आहेत आपल्याला त्या दोन तीन प्रश्नांचा आपण आढावा घेणार आहोत तर एक प्रश्न जो आहे तो म्हणजे सूर्याजी पिसाळ हा जो ग्रहस्थ आहे त्याला नेमकं काय म्हणावं तो फितूर नाही हे तर सिद्ध झालं आहे आता इतिहासामध्ये परंतु तो होता काय माणूस नेमका त्याने जे काही केलं त्याला म्हणावं काय सूर्याजी पिसाळने केलं ते हा एक प्रश्न आपल्या मित्रांना पडलेला असतो तर त्याच्याबद्दल आपण पुढचा एक व्हिडिओ बनवणार आहोत त्यानंतर बखर कालखंड असतो या बखर कालखंडामध्ये जवळजवळ विकार राजवडेंनी असं म्हटलं की साडेचारशे बकरी त्यांना सापडलेल्या आहेत कुठल्या नाही कुठल्या स्वरूपामध्ये त्यातल्या ऐंशी बकरीच प्रकाशित झाल्यात तर पण त्या प्रकाशित झालेल्या बकरी पण आपल्या मित्रांना संशोधनासाठी उपलब्ध होत नाहीत आणि कुठे शोधावे ते पण कळत नाही या बकरी संशोधनासाठी त्यामुळे ह्या बखरी आपल्या एका मित्रांनी विनंती केली की कुठली बखर कुठल्या कालखंडात प्रकाशित झाली त्याच्यावर एक व्हिडिओ बनवावा तर तो बनवण्याचा आपण प्रयत्न करतो संशोधन चालू आहे त्याच्याबद्दल तो एक व्हिडिओ येईल आणि अजून एक आपल्या मित्रांना नेहमी जिवाळ्याचा प्रश्न आहे वादाचे प्रश्न आपल्याला सगळ्यांना आवडतात म्हणजे मी नेहमी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो वैचारिक किंवा शैक्षणिक काहीतरी आपल्या बुद्धीमध्ये वाढ होईल वाद मिटतील पण आपण लोक नेहमी मला प्रश्न विचारत असतात की ज्याच्यामधून वाद निर्माण होतील असाच एक प्रश्न बरेच दिवस पेंडिंग आहे आपल्या मित्रांनी विचारलेला तो म्हणजे शिवछत्रपती मराठा आहेत का राजपूत आहेत त्याच्यावर पण थोडं काम चालू आहे काही पुस्तकं मिळत नाही तर हे तीन जे व्हिडिओ आहेत हे तीन व्हिडिओ आपण प्रश्नोत्तराच्या सदरामध्ये पुढे पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा अजून एक जिवाळ्याचा आणि ज्वलंत विषय जो मिटता मिटेल असं वाटत नाही तो म्हणजे मनुस्मृती मनुस्मृतीचं काय करावं मनुस्मृती पाळावी का मनुस्मृती जाळावी हा आपल्या प्रत्येकालाच भारतीय समाजामध्ये पडलेला प्रश्न आहे पाळावी म्हणणाऱ्यांना पण कधी ती जाळावी वाटते जाळावी म्हणणाऱ्यांना पण पाळणारे का पाळतात कळत नाही आणि पाळावी म्हणणाऱ्यांनाही जाळावी का म्हणतात ते कळत नाही आणि सत्य आपण समजून घेत नाही त्याच्यामध्ये काय आहे ते तर मनुस्मृतीचं करायचं काय आणि मनुस्मृतीबद्दल वेगवेगळ्या विचारवंतांची जी मतं आहे ती का आहे त्या मनुस्मृतीचा वाद का उफळला त्याच्याबद्दल पण प्र आपल्या पुष्कळ मित्रांनी विनंती केली होती म्हणून त्याच्याबद्दल पण आपण एक व्हिडिओ मालिका चालू करतो तर उद्या कदाचित आपण एका नवीन सूर्याजी पिसाळच्या व्हिडिओबद्दल भेटू आपण उद्या पुढचा जो व्हिडिओ असेल तो सूर्याजी पिसाळ हा खरोखर फितूरग्रहस्थ होता का चतुर्ग्रहस्थ होता त्याच्याबद्दल आपण पुढच्या प्रश्नोत्तरांच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू तोपर्यंत इथेच थांबूयात भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत अशा प्रकारचे मगाशी मी म्हणल्याप्रमाणे वस्तुनि इतिहासाचं सा वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणारे चिकित्सक विश्लेषण करणारे आणि तर्कशुद्ध विवेचन करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून पाहत राहा किमंतू लाईव जय महाराष्ट्र जगदंब